तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। तर सकाळचं 12:15 वाजले आणि आपल्याला आज हे टायर चेंज करायचं आहे। तर सगळ्यात अगोदर ह्यू करायचा आहे। ह्यू टायर अजून म्हणजे व्यवस्थित दिसला आहे, पण ह्याला जे आले मध्ये एक साईडला एअर आली आहे, त्यामुळे ह्यू टायर आता काढायला लागणार आहे आपल्याला। तर आता पहिला हे टायर आपण काढून घेऊया। आता विषय तर अगोदर नट लूज करून घ्यायला पाहिजे, आणि ह्या टायरला काही जॉक लागत नाही आपल्याला, डायरेक्ट टायर आपल्याला खोला येतो। इथं सावली तर नट काढून घेऊया। तर हो टायर असा झाला पूर्ण, आता हो म्हणजे जर टायर फुटला समजा तर हो असा झाला। जर काय टायर फुटला तरी जी इनर पण बाजूला लागते, त्यापेक्षा आपल्याकडे टायर शिल्लक आहे जुना, ते तो तात्पुरता घालून घेऊया। लगेच काय घराची गरज नाही, कारण समोरच्या टायरून एवढा वेट नसतोय कसला, त्यामुळं चालून जाते। कावळा काय म्हणाला कळे ना आले, योगा इथं बसलाय लय दारडाला खरं। तर ह्यासाठी मी एक पाना तयार करून घेतलाय नट काढायसाठी, यो कारण ह्याला बॉक्स म्हणा लागतोय, त्यापेक्षा आपला पाना भरा आहे। टायरची नट तरी काढून झाली आहेत, जॉक लावायची पण काही गरज नाही आहे। ही टेक्निक बऱ्यापैकी सगळ्यांची माहिती आहे, पण ज्याची माहीत नाही त्यांच्यासाठी फक्त सांगतो। टायर या चॅनेलवर चढूया वर, तर मग लाकूड एकदा फुटलं, अरे बारका पीठ बरोबर यात बसलाय, बघा काय होतंय। न्यू टायर झालाय बघा, फ्री आता फिरायला लागला हाताने। तर आता जोगाड सक्सेस झालाय, तरी ते लाकूड घातलं, हे जरा जाड आहे तिने ह्याच्या बोजाला टिकला, पण टायर पूर्ण बसला यो झालाय। आता तराळी लागला फिराय, तर काढूया पटापट आणि जाऊया घेऊन याला। तर झाला काढून टायर, शोयचा हाप आहे। तर असं ठरलं की आता मी मोठी गाडी घेऊन जाणार आहे टायर हे कराय, आणि एका कामानं दोन तीन कामं करून येईल। डिगंबर मानेची कसरत, बुक्या मारालाय, बुक्या मारतोय, काय काय करतोय काय कळना झाले। आणि गाडीत बेड तयार करायची कला पोराकडे शिकावी कुणीतरी, झोपलं तरी। तर दाताचा दाताचा डबा पण घ्यायचा आहे, डबा पण घेऊया फाट्यावर दुकानात, डबा पण दिया जाऊन। कोण आलता येताना डबा घेऊन ये म्हणून। आणि इकडं बघा मळणीची गडबड चालू झाली आहे सगळी। ह्यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे, आणि दुसरा विषय म्हणजे काय की कॅनाला पाणी येणार नाही आहे, त्यामुळे अमृता तुम्हाला काय म्हणायचं आहे कॅनाला पाणी येणार नाही। आता वरची जी आमची लावण आहे 1-4 एकरात, ती लावण बहुतेक काढायला लागणार आहे, कारण मी तर साईडला एक पाटबंधाऱ्याचा मेसेज आलेला, जर फोटो मिळाला तर लावतो एक साईडला, त्यात तुम्ही बघा डिसेंबर महिन्यात पाणी येणार नाही असं सांगितलं। तर आता इथनं आपण रस्ता सोडूया आणि डबा आणायसाठी आता आज जायला पाहिजे, थोडं कष्ट आहे आता इथनं। NH4 आहे हा, आणि हिज आमचा उजवा कॅनाल। जर समजा उजव्या कॅनाल मध्ये यंदा जर पाणी याय नसलं, पिपळगाव वाल्यांचं काही सळलंच नाही, पाणी जर याय नसलं, ब्रेजा नाही, गाडी नाही, EC नाही, परत जसं आमच्या गावाचं एक पहिला नाव होतं फोंड पिंपळगाव, त्या नावावरच आमचं गाव तयार होणार। ह्यो कॅनल आहे म्हणून ह्यो सगळं भाग तुम्हाला हिरवागार दिसायलाय,
जरी हो कॅनलचं पाणी जरी बंद झालं काही उपयोग नाही पिंपळगावचा आमच्या. पिंपळगाव म्हणजे कोरडं पाषाण आहे, काय करे गा आदमी. सुट्टी नाही मला, काय म्हणायचं मला, पाणी जर येई नसलं तर काय होईल. आणि असं आलंय की डिसेंबर महिन्यात पासन, डिसेंबर महिन्यापासून ते म्हणजे मला वाटते डिसेंबर महिन्यात लास्टच पाणी येणार, बरोबर एक वर्ष नोव्हेंबर महिन्यात पाणी येणार, म्हणजे जवळजवळ एक वर्षभर पाणी येणार नाही. कारण जानेवारी डिसेंबर महिन्यापासून डॅम रिकामा करायला चालू करणार आहेत, कारण धरण गळती जास्त लागली आहे. त्यामुळे डिसेंबरचं जे लास्ट पाणी येणार त्या अखंड जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून पाच महिने पाणी येणार नाही आहे. पाणी पण येणार नाही आहे आणि जर पाऊस लागला तर ठीक आहे, नाहीतर दुष्काळ येऊ निश्चितच आहे. आणि यंदा हायच त्यात काही शंका नाही. त्यामुळे माझी सगळ्यांना अशी विनवणी आहे की यंदाच्या वर्षात पैसे हे खूप जपून वापरायला लागणार आहेत, नाहीतर नोकरीवाले आहेत त्यांचं सरकारी नोकर आहे त्यांची काही अडचण नाही आहे. पण जी आमच्यासारखी जी आहेत कुठं ट्रॅक्टर फिरून पैसे मिळवतात कुठं काय करतात शेतातनं उत्पन्न जसं निघतंय त्याचा यंदा जरा हाल होणार असं मला वाटायला लागले. काय म्हणणार आहे मर्दा, खरं आहे ते विषय असा झालाय की डबा घेऊन गेल्यात आणि आपली अर्जारी ही फुकटच झाली आहे. असं देता काय, जाय चला. तर एक काम डन झाले, भातावर जी दळभूत होती पूर्ण झाले. आता हा दुसरा विषय टायर बदलणे, टायर एक बदलायचा आणि आता डिझेल थोडं घ्यायचं आहे. आज असं वाटायलंय जरा पावसाचं वातावरण थोडं झालंय आणि बघा एसी प्रेमी तापले झाले. तर चला आता जाऊया. ते बोलू काय करसा, टायर फिटिंग चालू आहे. 2:47 झाले आहेत आणि आता मी चाललो आहो घराकडे. भावना फक्त बघा काय सरळ नाही का गा. आणि आज ऊन काय नाहीच पडायला, पावसाचं वातावरण आहे. 32 डिग्री सेल्सिअस तरी पण उष्णता, म्हणजे बाहेर उष्णता आहेच आणि आत एसी लावल्यामुळे गारवायची अमरदा. असा गारवा कधी भाईजान लईच साईट मारत आल्या जोरात, निघणार काय येते गुली जाऊन दे पुढे जाऊन उड्डाण करणार आहे ती, पुढे जाऊन उड्डाण करणार आहे ती पुढे जाऊन. आता ती पंखा साईडला काढणार आणि ती उड्डाण होणार तिथनं पुढे गेल्यावर. हा घाटात